मारेगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर पोळ्याच्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर ऑटोतील सहा जण जखमी झाले जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे बोटोनीकडून मारेगावकडे ऑटो रिक्षा क्रमांक एम एच एकोणतीस एम पाच दोन आठ चार हा प्रवासी घेऊन येत होता मारेगाव जवळ विनायक कोटेक्स जिनिंग जवळ ऑटोच्या समोर मोकाट गाय आली याच वेळी मारेगाववरून दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस के तीन चार दोन आठ ही बोटोनीकडे जात होती गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकी चालक व मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली तर ऑटोमधील चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले मृतकांमध्ये तुळशीराम भीमा टेकाम राहणार आवळगाव संतोष नारायण मडावी आवळगाव तर जखमींमध्ये ऑटोचालक अतुल रामदास मेश्राम बोटोनी मारुती शिंदे बोटोनी सुनील भीमा तोटे बोटोनी निळखंट टेकाम शिवनाळा सुधाकर सूर्यबन वाघाडे बोटोनी सुनील बबन बकनेर बोटोनी यांचा समावेश आहे घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते त्यांनी लगेचच सरकारच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे दुचाकी स्वाराजवळ दारूच्या बॉटल होत्या अपघात होताच बॉटल फुटून त्याचे काच एका मृतकाच्या मेंदूत घुसले पोळ्याची कर असल्याने त्यासाठी ही दारू नेत असल्याचा कयास लावण्यात येत आहे अशा प्रकारचा अपघात मागील वर्षी पोळा सणाच्या दिवशी जवळ घडला होता त्यात सुद्धा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक नितीन बिलगिलवार करीत आह ऐन सणाच्या दिवशी अशी दुःखद घटना गडला, घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहा